प्रतिबंधक टीकाकरण को लेकर पूर्व तैयारी के तहत शहर में पूर्वाभ्यास किया गया, जिसके संबंध में जिला शल्य चिकित्सक तथा जिला आरोग्य अधिकारी ने क्या जानकारी दी, देखते इस खबर में। कोविड विषाणु पर बहुप्रतीक्षित टीकाकरण की पूर्व तैयारी के रूप में केंद्रीय आरोग्य मंत्रालय तथा राज्य शासन के निर्देश के अनुसार कोरोना प्रतिबंधक टीकाकरण के लिए आज 8 जनवरी को चंद्रपुर जिले में 4 स्थानों पर टीकाकरण का प्रत्यक्षिक प्रशासन की ओर से किया गया, जिसमें चंद्रपुर जिले के सामान रुग्णालय शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर क्रमांक 2, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापुर तथा उपजिला रुग्णालय वर्रा इस केंद्र का समावेश है। वहीं इस संबंध में जिला आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत ने जानकारी दी। आज 8 जानेवारी 2021 रोजी संपूर्ण भारतामध्ये कोविड वैक्सीनेशनची रंगीत तालीम ड्राय रन होत आहे आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा ड्राय रन सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 4 वैक्सीनेशन साईट आयडेंटिफाईड केलेले आहे, त्याच्यापैकी पहिली जी आहे ती आपल्या GMT चंद्रपूरमध्ये आहे, जिथं आपण आज इथे आहो। त्याच्यानंतर दुसरी जी साईड आहे ती महानगरपालिका क्षेत्रामध्ये UPSC 2 आपण सुरू आहे। तिसरी जी वॅक्सिनेशन साईड आहे ती PSC दुर्गापूरमध्ये आहे आणि चौथी उपजिल्हा रुग्णालय बरोबर इथे आपली वॅक्सिनेशन साईट आता सुरू झालेली आहे। सकाळी 9 ती वॅक्सिनेशन साईट आपण सुरू केलेली आहे आणि या डायऱ्यांमध्ये 25-25 अशाप्रमाणे चारही वॅक्सिनेशन साईटमध्ये 100 लाभार्थी आपण याच्यामध्ये घेतलेले आहे। आणि या डायऱ्यांचा मुख्य उद्देश हे आहे की जे आपले ॲक्च्युअल जेव्हा आपण लसीकरण करणार तेव्हा याच्यामध्ये या डायऱ्यांमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर आपल्याला मात करायचं आहे आणि ज्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याला आपल्याला सोल्युशन कशी देता येईल किंवा काय अडचणी येऊ शकतात त्या अडचणी आपल्याला ओळखायच्या आहे आणि ते आपल्याला स्टेटला कळवायचे आहे। तर मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आपण ह्या सर्व ड्राय रन आपला आज जिल्ह्यामध्ये आयोजित करीत आहोत। कालच आपण जे जिल्हास्तरीय DTF असते याची सभा आदरणीय जिल्हाधिकारी यांच्या गुलाने सर यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेली आहे आणि हे सर्व ड्राय रनची जी प्रक्रिया आहे हे आदरणीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये राबवित आहोत। दुसरी ओर इसके विषय में जिला शल्य चिकित्सक डॉक्टर निवृत्ति राठौर ने भी जानकारी दी। आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये COVID-19 लसीकरण ड्राय रन आम्ही याचं आयोजन केलेलं आहे आणि या ड्राय रनसाठी आपण चंद्रपूर जिल्ह्यात तसं 4 साईट्स निवडलेल्या आहेत। आपलं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चंद्रपूर, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वरोरा, UPSC 2 कॉर्पोरेशन महानगरपालिका आणि PSC दुर्गापूर हे 4 साईट्स आम्ही निवडलेले आहेत आणि या 4 साईट्समध्ये आपण प्रत्येकी 25 बेनिफिशरीजच निवड केलेली आहे आणि हे जे बेनिफिशरीज आहेत आम्ही यापूर्वीच आम्ही 16,259 जे काही आरोग्य कर्मचारी आहे ते शासकीय असो खाजगी असो त्यांचा सर्वांचा आम्ही डाटाबेस तयार केलेला आहे आणि त्यानुसार त्यांचा ऑलरेडी सर्व जो डाटा आहे तो आमच्याकडे आहे आणि कालच त्यांना आम्ही SMS केलेला आहे की त्यांचं आज लसीकरण होणार आहे। म्हणजे 25 जे लाभार्थी आहे एका साईटवरचे तर त्यांना SMS कळवलेलं आहे की तुम्हाला कुठे यायचं आहे, तुमची वेळ काय आहे आणि तुम्हाला लसीकरणासाठी या ठिकाणी यायचं आहे। तर अशा प्रकारचं त्यांना आम्ही पहिल्या दिवशी SMS कळवलेलं आहे आणि आज ते आल्यानंतर आम्ही त्यांना एंट्रन्सलाच त्यांचं हँडवॉशिंग केल्यानंतर त्यांचं ओळखपत्र आहे किंवा नाही ते आमचं वॅक्सिनेटर ऑफिसर जे आहेत पण ते खातरजमा करतील आणि त्याचं ओळखपत्र असताना त्या लिस्टमध्ये जर नाव असेल तर त्यांना आत सोडतील आणि आत गेल्यानंतर ते प्रतीक्षा कक्षामध्ये त्या ठिकाणी वेट करतील आणि तिथून मग ते वॅक्सिनेशन रूम जिथे प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे त्या ठिकाणी जातील। त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं जे आपलं वॅक्सिनेटर 2 आहे ते त्याच्या एंट्री परत तपासतील की त्यांचं ऑनलाईन एंट्री आहे किंवा नाही, त्यांचं डाटा आहे किंवा नाही, त्यांचं परत कार्ड जे आहे ते व्हॅलिडेट करतील, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा इतर ओळखपत्र असेल ते व्हॅलिडेट केल्यानंतर मग त्या ठिकाणावर त्यांचं वॅक्सिनेशन होईल। वॅक्सिनेशन केल्यानंतर त्यांना 4 की मेसेजेस दिले जातील आणि तेथून मग ते ऑब्झर्वेशन रूममध्ये जातील। ऑब्झर्वेशनमध्ये रूममध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी किमान अर्धा तास तरी थांबावं लागेल किंवा वॅक्सिनेशन केल्यानंतर त्या ठिकाणी काही एखाद्या मायनर काही ॲडवर्स इफेक्ट्स होऊ शकतात तर त्यासाठी त्यांना आपण अर्धा तास तिथं ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहोत।
आणि यासाठी आपण सुरुवातीलाच त्यांना सर्वांना टोकन सिस्टीम आपण केलेली आहे, म्हणजे आल्यानंतर त्यांना टोकन देतो आहे आणि ऑब्झर्वेशन रूममध्ये गेल्याची वेळ आणि बाहेर निघण्याची वेळ हे दोन्ही त्यामध्ये आपण मेन्शन करतो आहे. तर त्यामुळे जे काही 100% सदर जे वॅक्सिन आहे ते सुरक्षित आहे, परंतु जर काही मायनर एलिमेंट्स जर आढळून आले तर त्या ठिकाणी उपचार करण्यासाठीसुद्धा आम्ही इमर्जन्सी जे काही औषधोपचार आहेत, जे काही इमर्जन्सी ट्रे आहे, मेडिसिन्स आहेत, ते त्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे आणि तिथं डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे यामध्ये सगळं मॅनेजमेंट त्याच ठिकाणी होणार आहे.